आहे, पण बघूया कसं कार्य या मॅच मध्ये केलं जात आहे ते रघु परदेशी यांच्याकडून. रघु परदेशी डीजे मॅडी, चांगली चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंटचे संदेश. पाटील पहिला चेंडू, पहिला चेंडू वरती तडाखा, अगदी रिव्हर्स लगावला फलंदाज नमित पगडेनं. आता मात्र त्यानं सुरुवात केली आहे, जशास तसं उत्तर ठोशास ठोसा. या मॅच मध्ये लवकर संपवायची मॅच अशा इरादानं उतरलाय की काय, तशी सुरुवात केली आहे फलंदाज नमित पगडेनं. चार धावा. सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती फलंदाजांकडून. माफ करा, सहा धावा दिल्यात तिकडे, मला असं वाटलं चार धावा, परंतु सहा धावांचा इशारा त्या ठिकाणी आलेला आहे. असं वाटलं नाही की रघु परदेशीच्या पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स वरती षटकार जाईल. इथे चांगला चेंडू होता, टप्पा पडलाय चेंडूचा, बाहेर निघालाय. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे. अवांतरच्या मदतीनं आता थोडस जे नियंत्रण आहे ते बदललेलं आहे, थोडस चेंज करण्याचा प्रयत्न केला रघु परदेशींनी. पुन्हा एकदा वाह, काय फटका लगावलाय, वाह नमित पगडे जबरदस्त, छा गाय गुरु, दोन षटकार रघु परदेशी वरती नमित पगडेच्या बॅट मधनं अफलातून फटकेबाजी. षटकार मारले आणि आता या नमित पगडेचं नेटवर्क जे आहे ते रिव्हर्सला स्ट्रॉंग आहे. दोन षटकार आणि तेही रघु परदेशीवरती, त्यामुळे या मॅच मध्ये हवी होतोय फलंदाज नमित पगडे. या वर्षी चांगला फॉर्म मध्ये आहे. लगातार लगातार आणि लगातार जोरदार टाळ्या. तुम्हाला नमितची जर बॅटिंग आवडली असेल तर काय फटकेबाजी रिव्हर्स वरती स्वार झालाय. तीन षटकार त्यांना मारले आहेत आणि इथे ते रिव्हर्स मारलेले आहेत. चांगली फटकेबाजी, 19 धावा, फक्त 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. गणेश जोशी यांच्याकडनं आता 500 रुपयाचा पारितोषिक आलाय नमित साठी. चांगली फलंदाजी केली नमितनं, तीन रिव्हर्स युचे षटकार मारलेत आणि पूर्णपणे विचार करण्यास भाग पाडलं ते एका अनुभवानं भरलेल्या खेळाडूला. गेले 20-25 वर्षापेक्षाही जास्त क्रिकेटचा ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांच्यावरती स्वार झालाय. लगातार फटकेबाजी, यावेळेस मात्र जातोय चेंडू सीमा रेषेपलीकडे, वन बाउन्स, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करताय चेंडूला. त्यामुळे डावखुरी आताचा जो फलंदाज आहे ना, त्यानं हेरलंय की डावा जर फलंदाज असेल आणि डावा जर गोलंदाज म्हणजे लेग ब्रेक करत असेल तर त्यावेळेला फटके चांगले बॅट वरती येत आहे त्याचं प्रणी म्हणजे प्रत्यय आपण पाहिलेलं आहे. तीन षटकार मारले, एक चौकार मारला, 23 वरती पोहोचली धावसंख्या टीम आरसीसी पेठ संघाची. आज काय खाऊन आलाय, प्रश्न पडलाय त्यांच्या पाठीराख्यांना. एकही चेंडू मिस होत नाही, सगळे फटके मारले, सगळे रिव्हर्स रिव्हर्सचेच फटके मारले. बघाशी म्हणाले मच्छिंद्र पाटील की रातो के कातील, पण दिवसा त्याने आता कत्तल करण्यास सुरुवात केलेली आहे ती फलंदाजांनी. ती रघु परदेशीवरती हल्ले चढवले, चार षटकार एक चौकार आणि धावा झाल्या 24 आणि 4, 28 आणि 29, चार धावांची गरज. हा मात्र दिशाहीन चेंडू, पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलं. फक्त आणि फक्त तीन धावांची गरज आहे, कदाचित ही मॅच लवकरच संपवती की काय हे फलंदाज, असा प्रश्न पडलाय 24 लाईव्हचे जे आमचे अपडेटर्स आहेत त्यांना.
हा चेंडू रिवर्स आता मात्र सगळ्याच फटक्यांवरती प्रहार, पण छेड सुटलाय. मॅच मधली जी हवा आहे ती कमी झालेली आहे, मॅच मधली जी उत्कंठा आहे ती कमी झालेली आहे. पहिलं षटक फार महाग ठरलं, 33 धावांचं माफक आव्हान होतं असं वाटलं की रघु आणि